Krishna
संतांना अभिप्रेत असलेलं भजन आणि हे आम्ही जे करतोय ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तिसऱ्या हरिपाठाच्या तिसऱ्या अभंगात काय सांगितलंय, अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथोनी चराचर त्यासी भजन, त्याचं भजन करायचं. म्हणजे कोणाचं, जो अव्यक्त आहे, निराकार आहे, निर्गुण आहे. आणि हे जे आपण करतोय म्हणजे ही सुरुवात आहे. म्हणजे आम्ही म्हणतो भजन करतो म्हणजे मोठं नामस्मरण करतो, नाही. ही आपली सिनियर के जी ज्युनियर के जी आहे, इथून PhD आहे पुढे. ती काय PhD आहे, 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार विठोबा भेटायला निराकार. माठात शिकलेले जे आहेत ते संतांच्या चुका काढतील. विठोबा भेटला म्हणतायत आणि निराकार भेटेल कसा. पण ही संतांची संत वचन आहेत, ही त्या लेवलला गेल्यानंतरच कळेल काय आहे ते. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, ज्ञानेश्वरीमध्ये पाहता पाहणे दुरी सारोनी. म्हणजे तो जो खरा परमेश्वर आहे ह्या डोळ्यांनी तो दिसणारच नाही. म्हणजे ही दृष्टी बाजूला, म्हणजे जी अर्जुनांना दिली भगवद्गीता सांगताना दिव्य दृष्टी, म्हणजे काय मनाचं. आता हे भजन म्हणजे मनोरंजन झालंय, मनोरंजन नाही. भजन ही कला नाही, भजन कीर्तन ह्या कला नाही, हे भक्ती मार्ग आहे. आणि ह्या भक्ती मार्गातून जप स्नान जप तप होम दान मत भजन ते नोहे. म्हणजे हे सगळ्याच्या पलीकडे, म्हणजे संतांना अभिप्रेत असलेलं भजन किंवा साध्या भाषेत परनिंदा परदारा परपीडन सांडुनिया हरिसे भजन करा. हे सगळं म्हणजे प्राथमिक अवस्था जरी आपण माणुसकी जरी जपली तरी खूप झालं. मग पुढे हां, आणि पण हे का वाईट नाही आहे, ही सुरुवात आहे. 5वी झाला तरच 10वी होणार ना, 10वी झाला तरच 12वी होईल. ही जी सुरुवात आणि ही भजनाची आवड, भजनरसी आणि श्रवण भक्ती पहिली सांगितली, म्हणजे ऐकणारे सुद्धा तेवढेच पुण्यवान आहेत. आणि इथून आपली प्रगती होत होत मग त्या लेवलचे सद्गुरू भेटतात आणि खरा परमेश्वर जो आतमध्येच आहे प्रत्येकाच्या शरीरात. भगवद्गीतेचा सगळ्यात मोठा शोध, आजपर्यंत जे शोध लागले आमच्या ऋषीमुनींनी त्यावेळी शोध लावलेला, आता जे शोध लावतायत ते वरवर. काय शोध होता तो, ईश्वर सर्व भूताना हृदयशेर्जुन तिष्ठती. म्हणजे ईश्वर सगळ्यांच्या हृदयात आहे, पण तो हृदयात आहे म्हणजे कसं आहे, काय आहे, हे सद्गुरू शिवाय कळत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. म्हणजे एवढं सगळं लिहून ठेवलंय, ज्ञानेश्वरी लिहिले, तुकाराम गाथा लिहिली आहे, तरी पण ते स्वतः म्हणून काय म्हणतायत आणि त्यांनी स्वतः गुरु केलेला नव्हता असे अपवाद आहेत. तरी पण त्यांनी काय लिहून ठेवलंय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. खरं जे गुह्य आहे, गुरु म्हणजे गुप्त असलेली ती वस्तू, म्हणजे तो परमेश्वर रूढ करायचा कसा, सोप्या भाषेत सहज हे शिकवतात ते गुरु. सत वस्तू हातात देतात ते सद्गुरु. सावळे राम कृष्ण हरी, सावळे कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम.
आनंद